भागवत कराड बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. भागवत कराड यांनी पुरंदरमध्ये माजी मंत्री दादा जाधवराव यांची भेट घेतली. याआधी सुप्रिया सुळे आणि सुरेंद्र पवार यांनी सुद्धा दादा जाधवराव यांची भेट घेतली आहे. तर 17 मुंबईमध्ये इंडिया आघाडीची मोठी बैठक होणार आहे. विश्वजित कदम यांनी या संदर्भातली माहिती दिली आणि उद्या आचारसंहिता लागू होते असं कदम यांनी म्हटलेलं आहे. तर 17 मुंबईत इंडिया आघाडीची मोठी बैठक होणार आहे. जवळपास डिक्लेअर आहे की आचारसंहिता लागेल. तुमची भारत जोडो न्यायात्रा सुरू आहे, भारत जोडो न्यायात्रेवरती काय फरक पडेल का? नाही, आदरणीय राहुलजी गांधींची भारत जोडो न्याययात्रा ही भारत जोडो यात्राचा हा दुसरा महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि आसामच्या त्या राज्यांपासून सुरुवात केलेली आणि येणाऱ्या 17 त्याचा समारोप हा महाराष्ट्राच्या मुंबई येथील पवित्र भूमीमध्ये होतोय आणि उद्या आचारसंहिता कदाचित लागू शकते. पत्रकार परिषद जाहीर केली म्हणजे पत्रकार परिषद आणि त्याच्यात आचारसंहितेचं एकंदरीत निवडणुकीचं शेड्यूल डिक्लेअर केलं की आचारसंहिता त्या क्षणापासून लागू होते. हे स्वाभाविकच होतं कारण मार्चमध्ये आचारसंहिता लागेल हे बऱ्यापैकी सगळ्यांना ज्ञात होतं आणि म्हणून उद्या आचारसंहिता लागते किंवा लागेल याचं काही आश्चर्य वाटत नाही. परंतु योगायोगाने की 17 इंडिया अलायन्सचं मोठी बैठक मुंबई इथं शिवाजी पार्कला होणार आहे, मोठा मेळावा होणार आहे आणि म्हणून बरोबर 16 आचारसंहिता लागते याचं काही आम्हाला आश्चर्य नाही. म्हणजे आश्चर्य वाटतं जाणीवपूर्वक ही आचारसंहिता लावण्यात आलेली आहे असं वाटतंय का? नाही, आता निवडणूक आयोगाचे काय शेड्यूल आहेत काय ह्याच्यात मी खोलवर बोलणार नाही कारण मला त्याची फारशी माहिती नाही. खर्च दाखवावा लागेल अशी सुद्धा चर्चा. नाही नाही, ते मी म्हणलं ना त्याची कल्पना मला नाही आत्ता कारण ह्या सभेमध्ये सगळेच लोक सहभागी होणार आहेत. प्रसाद सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी. आणखी एक